जे आज तू मला जे काही बोललीस ते अनेक वेळा तू माझ्या स्वप्नात पण बोललीस दीपा. माय लाईफ वॉज नेव्हर बेड ऑफ रोसेस, इट वॉज ऑलवेज अ नाईटमेअर. गेली 6 वर्ष माझ्यासाठी पण खूप वाईट होती. हे जे गिल्ट आहे ना की मी एका आईला तिच्या लेकीपासून, एका लेकीला तिच्या आईपासून दूर ठेवलंय गेली 6 वर्ष, याने माझं मन कुरतडून खाल्लंय का. या सगळ्यात एकच गोष्ट होती, ती माझ्या मनाला दिलासा द्यायची, ती म्हणजे माझ्या प्रिन्सेसचं स्माईल, तिचा चेहरा. तिच्यासाठी आपण काहीतरी करू शकतोय, आपल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते, आपण तिला प्रोटेक्ट करतोय, तिला जे हवं जे नको ते सगळं सगळं आपण तिला देऊ शकतोय, त्याचं समाधान होत. पण कार्तिकीला बघितलं की पुन्हा मनात कल्लोळ उठायचं, पुन्हा मला माझ्या चुकीची जाणीव व्हायची. एका बहिणीला दुसऱ्या बहिणीपासून दूर ठेवलं होतं मी, 2 बहिणी माझ्यामुळे एकमेकींच्या प्रेमाला मुकल्या होत्या. ही गोष्ट माझ्या मनाला सतत खात होती ग दीपा. एवढंच वाटत होतं तर मग का नाही खरं खरं सांगितलं, का हे सगळं नाटक घडवून आणलं? दीपा अगं सरळ सरळ तुला सांगायची हिम्मत असते तर कधीच केलं असतं ना. दीपा अगं कार्तिकी आणि दीपिकाला एकत्र बघितलं ना, त्या दोघींची त्यांच्या मिसिंग पेरेंट्सची आज बघितलं ना, मग वाटायचं की खरं तुम्हाला कळलं पाहिजे. दीपा आणि दीपिकाला एकमेकींचं सत्य लवकरात लवकर कळलं पाहिजे. तुला माहितीये तू मंगळसूत्र द्यायला आली होतीस, ओठांवर आलं होतं ग माझ्या, पण नाही हिम्मत करू शकले मी. अनेक वेळा प्रयत्न केला ग, पण नाही शक्य झालं मला. सौंदर्य इनामदारलाही काही गोष्टी शक्य होत नाही, हे कबूल करायला आता काही हरकत नाही. पण नाही, मी आता ठरवलं होतं, आता काहीही झालं तरी सत्य तुमच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. सत्य तेच, फक्त ते 8 वळणांनी तुझ्यापर्यंत पोहोचवायचं. तुला दुखवायचं नव्हतं, तुला न दुखावता सत्य तुझ्यापर्यंत पोहोचवायचं होतं दीपा, म्हणून मी हे सगळं प्लॅनिंग केलं. तुला गमवायचं नव्हतं मला. मी अत्यंत काही विश्वासातल्या लोकांना हाताशी घेऊन हा सगळा प्लॅन आखला. मला वाटलं होतं की एकदा तुला कळलं ना की दीपिका तुझी खरी मुलगी आहे, तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी तू विसरशील. पण शेवटी मला खरं काय ते कळलंच, आणि हेच विठोबाच्या मनात होत. तुम्हाला काय वाटलं, तुमचं हे नाटक खरं मानून मी आनंदी होईल? विठोबाने तुमचा खरा चेहरा माझ्या समोर आणलाय, तुमच्या या खोट्यापासून मला वाचवलंय. असं नको बोलूस का, तुला खरं कधी कळू नये असं माझ्या मनात नव्हतं. मला तुझं बाळ तुझ्यापासून हिरावून घ्यायचं नव्हतं दीपा. मी जे काही केलं ते आजी म्हणून माझी जबाबदारी समजून केलं मी. त्या वेळेला जी काही परिस्थिती होती त्यावेळेला मी निर्णय घेत गेले. आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा आपल्याला कुठे माहीत असतं पुढे जाऊन त्याचे काय कसे परिणाम होणार आहे. मी चुकले मान्य आहे मला, पण म्हणून तुझ्यावरच्या माझ्या प्रेमावर शंका घेऊ नकोस का. तुला आणि दीपिकाला मला कधीच गमवायचं नव्हतं, म्हणून खरं नाही सांगू शकले इतकंच. पण तुम्ही आम्हाला गमावलंय आता. नाही दीपा असं बोलू नकोस प्लीज. खोट बोलत नाहीये, मला तुमच्यासारखं खोट बोलायला आणि खोट वागायला नाही जमत, आणि हेच सत्य. मी जे सत्य आहे तेच सांगते. दीपा असं नको बोलूस, मी माफी मागते तुझी. मी काय जगातली कुठली आई तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही. पण तू करशील ना, तू माझी समजूतदार मुलगी आहेस, माझ्या भावना तूच तर समजून घेणार. नाही, माझ्याकडनंच का समजूतदारपणाची अपेक्षा करताय? तुमच्या मुलाने माझ्या बाळांना नाकारलं, तुम्ही माझ्यापासून माझी मुलगी हिरावून घेतली, आणि माझ्याकडनं समजूतदारपणाची अपेक्षा करता.
माझ्याकडनं आता कुठलीही अपेक्षा ठेवू नका ना, त्याच्यासाठी कुठला मोठेपणा देऊ नका. मला मला कुठलंही नात्यात अडकावू नका. मला आता फक्त माझे दोन मुलींबरोबर राहायचं. मला काही नको. मला मला माझ्या दोन मुलींची आई बनून राहायचं. बस मला दुसरं काही नको प्लीज. पण त्यासाठी तुला घर सोडायची गरज नाही. हे घर तुझं आहे, तुझ्या मुलींचं आहे. या घराला तुझी गरज आहे दीपा. हे घर सोडण्याच्या गोष्टी करू नकोस. माझ्या प्रिन्सेसला माझ्या प्रिन्सेसला कुठेही घेऊन जाऊ नको. मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. मला तुम्ही सगळे हवे आहात दीपा. तू हवी आहेस, कार्तिक हवाय, माझ्या दोन्ही नाती हव्या. तुम्हा चौघांचं ना सुखी कुटुंब बघायचंय मला. तेच तर स्वप्न आहे. मला सांगितलं ना, मला कुठल्याही नात्यात अडकवू नका. आता नका बघू हे स्वप्न. तुमचा हेतू वाईट नसेलही, पण तुम्ही जी चूक केली आहेत ना, त्या चुकीची शिक्षा मी आणि माझी मुलगी गेली 6 वर्ष भोगतोय. आणि आता एकही क्षण मी माझ्या मुलीला माझ्यापासून दूर नाही ठेवू शकत. मी तिला घेऊन जाते. नाही दीपा, नाही असं नाही. तुला माझी शपथ आहे. सौंदर्य आहे नामदा. माझ्याकडनं कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवण्याचा हक्क तुम्ही गमावलाय, आणि मला सुद्धा कायमच गमावलं. आता सगळं संपलंय. दीपा, मी दीपिकाला इथून कायमच घेऊन जाते, आणि ती माझी मुलगी आहे. त्याचा पुरावा सुद्धा घेऊन जाते. हाय आयशा, हे बघ, मी तुला आधीच सांगितलंय दीपाने अजून सही केलेली नाहीये, त्यामुळे पेपर्स रेडी नाहीये. तेच विचारायला आलीस ना परत? नाही कार्तिक, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. हे बघ, ऍक्च्युली मी तुला फोन केला होता तेव्हा तुझा टोन ऐकून मला वाटलंच की तुझा गैरसमज झाला. इट्स ओके, म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाहीये. करेलच ना ती सही कधीतरी? नाही तसं नाही, पण मी तुला आधीच सांगितलंय ती आमच्या घरी गेली एका कार्यक्रमासाठी. मी घरी जाणार होतो पण नाही गेलो, कारण ती तिथून बाहेर पडेपर्यंत मी तिला डिवोर्स पेपर्स बद्दल विचारू शकणार नाहीये. या या, आय नो आय नो कार्तिक. हे बघ, आज काय किंवा उद्या काय, तिने सही केल्याशी मतलब आहे ना. सो इट्स ओके, आय विल वेट. इट्स ओके. हे सगळं तू वरवर बोलतेस आयशा, खरं तर तू खूप पॅनिक झाली. नो कार्तिक, नॉट एट ऑल. अगं मी काय तुला आज ओळखत नाही ना आयशा. दीपा जोपर्यंत सही करणार नाही तोपर्यंत तुझ्या जीवात जीव येणार नाहीये, माहितीये मला. पण आता मी सुद्धा काही करू शकत नाहीये. आय एम ट्राइंग माय बेस्ट. आणि ती म्हणाली आहे म्हणजे ती सही करणार, रेस्ट अश्योर. हे बघ, माझा तिच्यावर विश्वास नाहीये असं नाहीये कार्तिक, पण तुला माहितीये आतापर्यंत आपल्या लग्नामध्ये किती प्रॉब्लेम झाले. प्रत्येक वेळी या ना त्या कारणाने आपले लग्न कॅन्सल झाले. देन हाऊ डू यू एक्सपेक्ट मी टू चिल अबाउट इट? पण आता मी तुला सांगते ना, इट्स ओके, मी करेन मी. इट्स ओके, आय एम चिल. डॅड, काय चाललंय आतमध्ये? खर तर मलाही फारशी काही कल्पना नाहीये. दीपिका, कार्तिकी, चला घरी जाऊया. मी पण. हो, तू पण. चला उठा, घरी जाऊया. दीपा, असं आजोबा, मी दीपा आंटीकडे जाते. मी पटकन ग्रँडमाला सांगून आले. गरज नाहीये.
म्हणजे मी सांगितलंय त्यांना, तू चल. मग ती ओके म्हणाली ना? हो. ओके आंट, तू थांब थोडा वेळ, आम्ही आलो. चल काटकी. दीपा अग, हे सगळं आत्ताच करायची गरज आहे का? आत्ताच? तुम्हाला नाही वाटत खूप उशीर झालाय? 6 वर्ष. पण दीपा, दीपा प्लीज ऐक माझ. मला आता काहीही ऐकायचं नाहीये. दीपा ऐक ना माझ, प्लीज था. हा असा एकदम टोकाचा निर्णय नको घेऊस. अगं तुझं नेहमी आम्ही कौतुक करतो, तू शांतपणे समजूतदारपणे विचार करून निर्णय घेतेस म्हणून, आणि आज हे असं काय एकदम? आजही शांतपणे कर ना विचार. शांतपणे विचार? शांतपणे विचार करायला डोकं आणि मन दोन्ही शांत असावं लागतं. मी मान्य आहे दीपा, आमची चूक झाली, पण चूक माणसाकडनंच होते ना बाळा. आणि मी तुला खरंच सांगतो की खरंच जाणीव ज्याला झालेली आहे ना की आपल्याकडनं चूक झाली, अशा माणसाला संधी दिली तर ती चूक सुधारली जाऊ शकते, हो ना सौंदर्य? इथे संधीचा प्रश्नच येत नाही. जे माझ आहे ते माझच आहे आणि ते मी सांभाळू शकते. आधीच नात्यांच्या बाबतीत माझं खूप मोठं नुकसान झालं, आता मला पुन्हा ती चूक करायची नाहीये. नक्की झालंय तरी काय, आम्हाला सांग तरी एकदा. काही नाही, जे माझ आहे माझ्या हक्काच आहे तेच मी नेतीये. काय नाही, तुला आणि दीपिकाला घेऊन मी घरी जाते. तुम्हा दोघींना आवडतं ना एकमेकींसोबत राहायला, खेळायला, हो ना दीपिका? चला घरी जाऊया. दीपा एक मिनिट प्लीज, एकदा पुन्हा विचार कर. निधन मी रिक्वेस्ट करतोय म्हणून. मी विचार केलाय, पूर्णपणे विचार केलाय आणि आता तो बदलणार नाही. चला. बाय आजी. बाय आजोबा. बाय आजोबा. ललित. मामा. सौंदर्य. मामा. मामा कुठेतरी जरा पाणी आलं. मामा.
ममा काय झालं हिला अचानक? ममा चला, भूक नाही लागली आहे का तुम्हाला? वाढू जेवायला. काय ग तुम्ही दोघी अशा गप्प गप्प का? आई तू पण इतका वेळ गप्पच होतीस ना, काय झालंय सांग ना आम्हाला. अगं काही नाही, बरं जा तुम्ही फ्रेश व्हा. कार्तिकी दीपिकाला भूक लागली असेल ग, जा तिला आत घेऊन जा. चल दीपिका. अरे वा, आलात तुम्ही. मग कसा झाला कार्यक्रम? चांगला झाला. आणि हे काय दीपिका पण आलीये? हो मीच आणलंय तिला इथे, ती आजपासून आमच्याच बरोबर राहणार आहे. म्हणजे ती इथेच माझ्या बरोबर राहणार आहे कायमची. कायमची? हे काय दीपा असं अचानक? दीपा तू इथे आधी शांत हो. दीपा शांत हो, बस आधी. अश्विनी दीपिका माझी मुलगी. माझा दुसरा बाळ, माझं दुसरं बाळ जिवंत आहे. माझं दुसरं बाळ गेलं नव्हतं. दीपिका होती माझी मुलगी. दीपिकाचं बर्थ सर्टिफिकेट मला इनामदारांच्या घरात मिळालं. मला माहीतच नव्हतं माझं बाळ जिवंत आहे. ती माझ्या डोळ्यासमोर होती पण मित्र नाही ग ओळखू शकले. त्यांना मी आईसारखं मानलं. त्यांच्यासाठी मी जीव द्यायला सुद्धा तयार होते. त्या माझ्या सासूबाई माझ्याशी खोटं बोलल्या. एकतर त्यांनी माझं बाळ माझ्यापासून दूर नेलं आणि वर 6 वर्ष खोटं बोलत राहिलं की दीपिका अनाथ आहे. कशी आहे ग ती अनाथ? तिचे आई वडील जिवंत आहे. तिचे आजी आजोबा, तिचे काका काकू, अख्ख कुटुंब आहे का तिला? अनाथ कशी सांग ना ती. म्हणून मी तिला तिथे एक क्षणही नाही ठेवलं. मी तिला घेऊन आले इथे माझ्यासोबत आणि ती आता माझ्यासोबतच राहणार आहे. त्यांना काय वाटत? त्यांना सगळं हवं तसं होईल. अश्विनी तुला आठवत आहे, तू जेव्हा मला भेटली होतीस तेव्हा रस्त्याच्या बाजूला मी कार्तिकीला घेऊन बसले होते. त्याच दिवशी माझ्या आईंनी, माझ्या सासूबाईंनी ते माझं दुसरं बाळ त्यांच्या बरोबर नेलं. 6 वर्ष झाली ग माझी मुलगी माझ्या जवळ नव्हती. त्याच वेळी मला दीपिका मिळाली असती तर दीपिका आणि कार्तिकी बहिणी म्हणून एकत्र असत्या, मैत्रिणी म्हणून नाही. काही खाल्लं नव्हतं का? अरे कार्यक्रमाच्या गडबडीत बहुतेक खाल्लं नसावं. खाणं सोड, दीपा आली होती इथे. श्वेता तू जरा गप्प बस. रे तू विचारतोय? त्याला कळू तरी ते काय घडलंय ते. श्वेता आत्ता सौंदर्याला बरं नाहीये तेव्हा वाद नको. डॅड मला कुठलाही वाद घालायचा नाहीये, पण कार्तिकला सुद्धा कळू द्या ना की मम्मांची तब्येत दीपामुळे बिघडली येते. श्वेता आता हे सगळं बोलायची गरज नाही. एक मिनिट आधी म्हणजे काय झालंय काय एक्झॅक्टली? कार्तिक दीपा इथे आली होती आणि ती दीपिकाला तिच्यासोबत घेऊन गेली घरी. बरं मग तू इतका काय कॅज्युअल रिॲक्ट होतोयस? श्वेता विषय वाढवू नकोस. एक मिनिट बाबा, मला कळेल का एक्झॅक्टली काय झालं? कार्तिक मला काही दीपाचं लक्षण बरोबर वाटलं नाही. जरा आगाऊपणाच करत होती ती. मम्मांची सुद्धा इच्छा नव्हती की तिने दीपिकाला इथून घरी घेऊन जावं. डॅड सुद्धा अडवत होते तिला पण तिने कोणाचंच नाही ऐकलं.
म्हणून तुला सांगते, तू हे सगळं कॅज्युअली घेऊ नकोस. दीपाकडे लक्ष ठेव, तोंड बंद ठेव. श्वेता, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? डॅड, कार्तिकच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. कार्तिक, तुला तुझं आयुष्य पुन्हा व्यवस्थित सुरू करायचंय की नाही? पण दीपा ते होऊ देणार नाही. मी लिहून देते तुला. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका.